सुद्धा आता बाहेर आली आहे मी आणि तुम्ही बघू शकता पार्किंगचं काम कसं चालू आहे आणि एवढं आहे ना सगळं सामान आम्ही ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता ते सामान आम्ही ठेवलेलं आहे आणि इथे गोट्याचं काम इथे होणार आहे हे सगळं नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी खूप खुश आहे आणि मला भरपूर प्रश्न असे येत होते का ताई तुझं पूर्ण घर तू नेहमी दाखवते पण तुझ्या घराचा जो पार्किंगचा एरिया आहे पुढचा तो का बरं तू दाखवत नाहीये तर मी नेहमी अवॉइड करायचे का म्हटलं आता याच्यावर काय उत्तर देऊ तर मी आता विचार केला चला आता काम सुरू झालं आहे तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला तर मी का बरं दाखवत नव्हते माझं पुढे पार्किंगचा एरिया कारण की काम झालेलं नव्हतं सामान आणलेलं होतं आम्हाला पार्किंगचा जो एरिया बनवायचा त्याचं सामान आणून ठेवलेलं होतं पण मी दाखवत नव्हते कारण की ते बनवायची होती पार्किंग म्हणून नव्हती दाखवत पण फायनली आज काम चालू झालं आहे आणि इथे जर काम करायचं असेल ना तुम्हाला तर प्रत्येक गोष्टीची परमिशन घ्यावी लागते परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही हे काम करू शकत नाही फायनली परमिशन मिळाली आणि आम्ही कामाला सुरुवात केली आहे पण आता जर काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवेल पण या अगोदर आहे ना पुढची जी पार्किंगचा एरिया होता त्याची कंडिशन कशी होती हे पण तुम्हाला मी अगोदर दाखवते आणि आता काम चालू आहे हे पण दाखवते तर तुम्हाला इथे दिसत असेल अगोदर पार्किंगची कंडिशन कशी होती आणि इथे कंटिन्यू पाऊस असतो त्यामुळे अजूनच खराब दिसतंय आणि सगळ्या साईडने तुम्हाला मी दाखवते आणि एका साईडला इथे सामान सुद्धा असं ठेवलेलं आहे आणि या स्टेप्स सुद्धा खूप खराब झालेल्या आहे याच्यावरचे टाइल्स सुद्धा आम्हाला चेंज करायचे आहे आणि लांबून असं दिसतं पार्किंगचा पूर्ण एरिया तर आजपासून पार्किंगचं काम चालू झालं आहे आणि टोटल 3 लोक काम करतील आणि समोर त्यांची गाडी सुद्धा आहे आणि कंटेनर सुद्धा समोर ठेवलेला आहे त्यामध्ये ते कचरा टाकताय आणि एका साईडला तुम्ही बघू शकता एक जण जमीन खोदतंय आणि दुसरं माती भरतंय आणि ती माती कंटेनरमध्ये टाकण्याचं काम चालू आहे आता बाहेर आले आहे मी आणि तुम्ही बघू शकता पार्किंगचं काम कसं चालू आहे आणि एवढं आहे ना सगळं सामान आम्ही ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता सामान आणून ठेवलेलं आहे आणि इथे गोट्याचं काम इथे होणार आहे हे सगळं खोदायचं आहे हे सगळं खोदणार आहे आणि हे मोठं जे कंटेनर दिसतंय तुम्हाला यामध्ये सगळं गेलेलं आहे म्हणजे सगळा कचरा आहे म्हणजे दगड झालं माती झाली हे सगळं याच्यामध्ये टाकणार आहोत आम्ही आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर हे दुसरीकडे टाकून देणार घेऊन जाते हो ना आणि या काम हे काम करायला ना खरंच खूप उशीर लागला कारण की तुम्हाला मी मग अशीच सांगितलं परमिशन लागते प्रत्येक गोष्टीला जोपर्यंत परमिशन मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काम नाही करू शकत फायनली परमिशन मिळाली आणि कामाला आम्ही सुरुवात केली आहे आणि हे असं सामान दिसायचं म्हणजे पुढचं जे पार्किंगचा जो हा पार्ट आहे ना तो घराच्या समोर असं दिसायचं त्यामुळे मग आहे ना मी जेव्हा पण ब्लॉक बनवायची ना तर मी डायरेक्ट असं घराचाच पार्ट दाखवायची आणि हे पार्किंगचं असं दाखवत नाही त्यामुळे ना खराब दिसायचं त्यामुळे मी काही अवॉइड करायची पण म्हटलं चला आता आहे ना हे काम सुरू झालंय तर म्हटलं लोक जे प्रश्न विचारायचे तर त्यांना म्हटलं आपण या व्हिडिओद्वारे दाखवू का म्हणजे कसं दिसायचं म्हणून मी मोस्टली ना आवड करायची आणि अर्धा खोदून झालेलं हे काम जे अर्धा आहे ना सामान आहे ना जेवढा आहे ना हा पाडा पूर्ण खोदून झाला आहे आणि हे जे खोदून ठेवलेलं आहे ना तर नंतर आहे ना हे सगळं व्यवस्थित सेट करून हे ब्रिक्स आहे ना हे इथे व्यवस्थित करतील आणि त्यानंतर मग तिकडचा पार्ट आहे ना हे सगळं खोदतील आणि मग सगळं व्यवस्थित करेल मला असं वाटतं याला 8 दिवस तरी लागेल पण आजपासून कामाची सुरुवात झाली त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय तर हे जे कंटेनर आहे हे प्रायव्हेट कंपनीचं आहे आणि समोर तुम्हाला जे साईन दिसतंय साईनबोर्ड दिसतोय ना तर त्याची परमिशन घ्यावी लागते जर ते मिळालं तेव्हा तुम्ही ना हे जे कामं आहेत ना हे करू शकतात तर ते कशासाठी असतं तर आता आहे ना या कंटेनरमुळे ना अर्धी जागा आहे ना ऑलरेडी गेलेली आहे आणि समोर जर तुम्ही पार्किंग लावली ना तर त्यामुळे ना अजून छोटी जागा होईल त्यामुळे मग ट्रॅफिक जॅम होऊ शकतं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत ना त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते होऊ नये म्हणून ते साईनबोर्ड देतात जेणेकरून कोणीच तिथे पार्किंग आहे ना लावू शकत नाही आम्ही लावली आमची कार पण ती त्या साईडला आहे एक्झॅक्ट समोर नाही आहे कंटेनरच्या तर ते महत्वाचं आहे जेणेकरून ट्रॅफिक जॅम होणार नाही हां त्याच्यामुळे मग ते तिथं आम्ही समोर लावलंय आमच्या घरासमोर नाही आहे ते दुसऱ्यांच्या घरासमोर आहे त्याचं कारण ते का समोर नको लावायला कोणी आणि त्याची काहीतरी एक मिनिमल फीस पण असते तर ती पण आपल्याला कमी होऊन पे करावी लागते पण ती कमी फीस असते कमी असते पण तुम्हाला पे करावी लागतं फायनली काम चालू झालं ते महत्वाचं आणि एवढं सगळं सामान आणून ठेवलं होतं
हे स्टेप साठी आहे ना. हो ग्रॅनाइट आहे. हो हे स्टेप साठी आहे आणि हे ब्रिक्स आहे ना हे खालच्या फ्लोर साठी आहे. हे सामान आणून भरपूर वेळ झाला पण आम्ही यांना वाट बघत होतो परमिशनची. आता छान वाटतंय आता आणि छान पार्किंग पण पार्किंगचं म्हणजे हा पूर्ण पार्किंग व्यवस्थित होईल आणि आम्ही मस्त इथे आमची गाडी पार्क करू. फायनली आम्ही इथे आमची गाडी पार्क करू नये तर मोस्टली आम्ही इथे घराच्या समोर करायचो 15 दिवस इथे आणि 15 दिवस समोर अशी गाडी पार्क करावी लागायची. पण आता तसं होणार. तर हे तुम्हाला दिसत आहे हे आमचे नेबर आहे. तर आज सिंपल लंच असणार आहे कढी पकोडा आणि स्टीम राईस. आणि त्यासाठी मी ना कांदा भजी ना थोडी ना जास्त बनवते. मी मनोजला खूप आवडतात तर म्हटलं आता बनवणारच आहे कढी पकोड्यासाठी तर मनोजसाठी पण थोडी जास्त बनवूया. त्यांना आवडतात खूप आणि म्हणून म्हटलं आज सिम्पलच कारण की आज जास्त काही चपाती वगैरे खायची इच्छा नाही आहे कारण की माझी भूक मरून गेली असं बोलू शकतो कारण की काम सुरू झालं ना. तर मला इतका आनंद होतो आपल्या 1 वर्षापासून आम्ही थांबलो होतो. नाहीतर म्हटलं आजच होईल उद्याच होईल आजच होईल उद्याच होईल परत परमिशन परत मध्येच कोरोना त्याच्यामुळे चांगले लोक पण भेटणं खूप गरजेचं आहे. लगेच आपण एकावर ट्रस्ट नाही करू शकत आपण ना. म्हणून ते चांगले लोक पण शोधले मग त्यांचं काम बघावं लागतं या अगोदर केलंय का नाही केलंय. मग चांगलं काम केल्याच्या नंतर मग पैसे कोणी जास्त सांगतं कोणी कमी सांगतं. आमच्या बजेटनुसार आम्हाला चांगले माणसं भेटले म्हणून आम्ही कामाला सुरुवात केली आहे फायनली. तर त्यामुळे मग मला ना थोडी आज कमी भूक लागणार आहे. मग एवढी खुश आहे ते तर मी राईस ठेवला आहे स्टीम राईस आणि इथे आता मी भजी बनवून घेते. तर माझा स्वयंपाक झाला आहे. तुम्ही बघू शकता कढी पकोडा 1 नंबर आणि गरम गरम भातासोबत खूप छान लागतं आणि इथे आहे भात. आधी थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू. भूक लागली का? थोडी थोडी. कांदा भजे खाल्ली. मनोजला खूप आवडले कांदा भजे पण खूप जास्त नव्हते बनवले. त्यांना खाता येईल आणि कढी पकोडा करता येईल असे एवढेच बनवले होते मी. तर मी थोडा आराम केला तुमच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर आणि परी स्विमिंग क्लासला गेले आणि मला झोप लागत होती तेवढ्यातच एवढा जोरजोरात आवाज यायला लागला ना. पार्किंगचं काम चालू आहे तर मशीनचा इतका जोरजोरात आवाज येतोय तर त्यामुळे परत मला जाग आली म्हणजे मला परत झोपच आली नाही. आणि धूळ एवढी होती ना घरात ते सगळं ते काढतायत ना मशीनने सगळे जे स्टेप्स वगैरे होते तर ते मशीनने काढल्यामुळे पूर्ण धूळ घरात येते. त्यामुळे आज मी जास्त क्लीन करणार नाही आहे म्हणजे हे सगळं काम झाल्याच्या नंतर सगळं क्लीन करेल मी. आणि मनोज गेले आहे परीला आणायला तिचा स्विमिंग क्लास होता तर आज तिला आता आणायला गेले. 3:15 झाले आहे तोपर्यंत येतील ते आता. आणि मला किचनचं अजून आवरायचं बाकी आहे ते आवरेल. आणि अजून कुठपर्यंत काम झालं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर ही बाजू खोदून झाली आहे आणि इथे टाईल्स पण काढण्याचं काम चालू आहे. आणि हळूहळू त्यांचं टाईल्स काढण्याचं काम चालू राहील एका साईडला आणि त्यानंतर मग जसा जसा कचरा जमा होतो आहे तसा तसा तो कचरा ते लगेच भरतायत म्हणजे जास्त कचरा व्हायला नको. आणि त्यांनी मोठ्या मोठ्या पिशव्या पण आणून ठेवल्या होत्या तो कचरा जमा करण्यासाठी. आणि कचरा जसा जमत होता तसं ते कंटेनरमध्ये पण टाकण्याचं काम चाललं होतं त्यांचं. आणि इझिली तुम्ही बघू शकता टाईल्स निघत आहे आणि ज्या टाईल्स यांना निघत नव्हत्या खूप हार्ड होत्या तर त्या मशीनने अशा काढत होत्या त्या. आणि मग ती मशीनसोबतच इथे माती पण काढण्याचं काम चालू होतं जी माती हाताने निघत नव्हती. तर इथे स्टेप्सच्या टाईल्स काढून घेतलेल्या आहे आणि एका साईडची बाजू खोदून झाली आहे तर आता दुसऱ्या साईडची बाजू खोदता येते. आणि अगोदर आहे ना पार्किंगच्या एरियामध्ये जे ब्रिक्स ठेवले होते आणि जे टाईल्स ठेवले होते ते पुढच्या साईडला त्यांनी ठेवलेले आहे जेणेकरून पूर्ण जागा त्यांना खोदता येईल. चहा ठेवते चहा तुमच्यासाठी. हो चहा घेऊ आता. हो ना आता थोडा ब्रेक घेतला आणि सामानही आणलं. हो ना सामान संपताना लागतंच दर आठवड्याला लागतं सामान. मनोज परीला घ्यायला गेले तसं सामान पण घेऊन आलंय. आणि आपल्याला भरपूर जण विचारतात हे दूध जसं आपल्या इंडियामध्ये आपण आहे ना गरम करतो ठेवतो मलई काढतो नाही का. तर मग इथे तसं कोणीच करत नाही म्हणजे इथे कसं एवढा वेळ राहत नाही कोणाला तर एवढं गरम करायचं साय काढायची. तर हे जे दूध असतं तर जर आम्ही असं डायरेक्ट वापरतो आणि हे पॅक असतं ना एकदम म्हणजे न उघडता एकदम पॅक असतं तर महिन्यान महिने राहतं ना हे. तर डेट असते वाटतं 3-4 महिन्याचे असं काहीतरी. पण हे एक बॉटल आम्हाला एका दिवसाला संपते म्हणजे 1 लिटर आम्हाला लागतंच लागतं कारण की परिपेला पण मिल्क लागतं चहा सुटी चहासाठी पण यूज होतो. मग रोज वापरलं जातं रोज संपलं जातं त्यामुळे मग असं म्हणजे
ठेवण्याचं आणि परत गरम करण्याचं मलाई काढण्याचं एवढं करत नाही. तसंही हे 1.5% फॅट आहे, त्याच्यामुळे जास्त मलाई येणार नाही. जास्त मलाई येणार नाही. जर तुम्ही फुल क्रीम मिल्क घेतलं तर मग त्याला मग मलाई येईल, पण मग ते एवढं आम्ही म्हणजे आपण गरम दूध गरम करतच नाही ना, करतच नाही. मुलांना लागलं तर तेवढं थोडस गरम करतो ओव्हन मध्ये. हो ना. आणि आता भरपूर इथे किचनचे पेपर्स संपले होते ना, ते हे आणले. ते याची गरज पडते नाही का पटकन, समजा नॅपकिन नसला तर मग हात पुसायचा असेल, काही भांडं वगैरे पुसायचं असेल तर पहिले त्याची गरज पडते. आणि सगळं भरपूर सामान आणले म्हणून ते क्रोसन आणले आमचं फेवरेट. आणि परिबेलासाठी हे आणलं होतं ना, डोनट आणलं होतं. आणि हे बिस्किट्स खूप छान लागतात चहा सोबत, जर तुम्हाला हलकं फुलकं खायचं असेल तर. आपल्या इंडियामध्ये ते क्रॅकजॅक बिस्किट असं तसंच आहे, टुकटुक टुकटुक. आणि हे शॉवर जेल आहे ना, नाही बॉडी लोशन आहे, बॉडी लोशन आलेलं आहे. आणि हे कलरचं आपल्याला हे लिक्विड नव्हतं ना, तर हे त्याचं आहे लिक्विड. अनियन्स आणले आणि पेर आणले खूप दिवसानंतर पप्पाने, है ना. परीला आवडतात सगळे फ्रुट्स आवडतात. चला काय आणलं ते चिप्स. आणि हे काय शॉवर जेल ना, आणि शॉवर जेल आणलं. तर हे सामान आहे ना म्हणजे एका आठवड्यासाठी आणलंय, म्हणजे असं हे शॉवर जेल झालं, बॉडी लोशन झालं, तर आम्हाला आहे ना महिन्याभराचा किराणा भरायचा आहे. आमचं ग्रॉसरी जास्त, म्हणजे आपला जो महिन्याचा जो किराणा असतो म्हणजे डाळ तांदूळ तो सोडून दुसरं जो आपला असतो ना, म्हणजे टॉयलेट पेपर झाले, किचन पेपर झाले, शॉवर जेल झाले, शॅम्पू झाला, परत आपल्याला परत कपडे वॉश करण्यासाठी पावडर असते ते, परत भांडे घासण्याचे लिक्विड, परत मग डिशवॉशरचे जे क्यूब्स असतात, हे सगळं सामान आम्ही कुठून घेतो यावर पण आम्ही लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. ते महिन्याभरायचं आम्हाला भरायचं आहे. आणि आता सध्या एवढं ना बिझी शेड्यूल आहे ना, त्यामुळे आम्हाला जमतच नाही. आणि आता आहे ना पुढचं पार्किंगचं काम सुरू झाल्यानंतर आता मला असं वाटतं 8 दिवस आहे ना पूर्ण पॅक असणार आहे, आम्हाला कुठं बाहेर जाता येणार नाही. पण या आठवड्यामध्ये बघू आम्हाला महिन्याभराचं जर जमलं तर ना आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि इथला बजेट कसा असतो याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल पॉसिबल झालं तर. आणि आम्ही महिन्याचं पूर्ण हे सामान कुठून भरतो हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं, आणि ते सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडेल. तर चला मग आता हे ना हे सगळं सामान मी ठेवते आणि चहा घेतो आणि रिलॅक्समध्ये थोडं बसतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आजचा दिवस त्यांचा संपला आहे जे काम करायला आले होते. तर घरात खूप धूळ आली, तुम्हाला दाखवते बघ हे सगळं जे आहे ना सगळं धूळ आलेली आहे. आता रोज काय करेल मी, रोज जेव्हा पण काम होईल ना ते व्हॅक्युम क्लिनर रोज क्लीन करावं लागेल, आणि इथलं अर्ध जे पोर्शन आहे ना ते रोज पुसावं लागेल, नाही तर काय होईल घरात त्यांना पूर्ण धूळ पण येईल आणि सोफा आणि ते नवीन कार्पेट आहे ते खराब होईल. तर त्याची मी काळजी घेईन आणि तुम्हाला दाखवते आता हे पूर्ण जे आहे ना स्टेप्स ते पूर्ण खोदून काढलेले आहेत त्यांनी. ते सगळं त्यांनी ना पूर्ण खोदलं आहे बघा मशीनने, आणि भरपूर कचरा निघालेला आहे. मी व्हिडिओ शूट करते, माझ्याकडे बघताय व्हिडिओ शूट करताना काय बोलते मी सकाळी तसंच झालं. तर मग म्हटलं चला आता हे क्लीन करून देते आणि तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते, तर म्हटलं चला हे पण शेअर करू. चला मग आता हे क्लीन करून घेते आणि नंतर बेलाला सुद्धा आणायला जाते. तर आजचा दिवस संपला, त्या लोकांचं काम झालं आणि गेले ते. आणि इथे मोस्टली 4 किंवा 5 वाजेपर्यंत काम करतात. आणि तुम्ही बघू शकता सगळं मोकळं झालं आहे आणि सगळा कचरा आणि हे पण निघालं त्याच्यामध्ये, नाही का. आणि तुम्ही म्हणणार का आता अगोदरच एवढं खराब होतं का, नाही अगोदर आहे ना पार्किंगचा एरिया होता, पण इथे नवीन पाईपलाईन काढायची होती त्यामुळे मग हे सगळं खोदावं लागलं. आणि मग आम्हाला नवीन बनवायचं होतं म्हणून मग हे सामान परत इथे आणून ठेवलं होतं आम्ही, आम्हाला नवीन पार्किंग बनवण्यासाठी. आणि हे जेवढे पण ब्रिक्स आहे बघा तुम्ही इथे साईडला काढून ठेवलेलं आहे, आणि ते कंटेनर पण तिथे समोरच आहे सगळं त्याच्यावर सामान काढून ठेवलेलं आहे. बघू आपण किती भरलं ते किती झालं ते भरलं ते. आणि त्यांचं काम करण्याचं सामान इथे ठेवलं आहे त्यांनी, उद्या सकाळी येतील ते. आज 9:30 आले होते, उद्या सकाळी लवकर येतील ते. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी आता तवा पुलाव बनवणार आहे, कारण की दुपारचा राईस पण आहे आणि आता पण परत राईस मी ठेवला आहे करायला, म्हणजे फ्रेश बनवते मी राईस. आणि तवा पुलाव म्हटलं हेल्दी पण राहील आणि भरपूर भाज्या टाकून पण मग टेस्टी पण होतो आणि मुलं पण खातील आवडीने, त्यांना आवडतं मुलांना पण. आणि मला आता व्हेजिटेबल्स कट करायची गरज नाही हाताने, कारण की या मशीनमध्ये खूप छान कट होतात. आणि मंचुरियन पण बनवायचे असतील तर मग याची खरंच मला खूप हेल्प होईल. आणि परीला मी यांना स्टडी करायला बसवलं आहे आणि तिच्यासोबत बेला पण बसते, पेंटिंग करते ती. तर आपला इथे तवा पुलाव रेडी आहे, बघू शकता एकदम हेल्दी आहे, भरपूर भाज्या टाकल्या मी त्याच्यामध्ये. कॉलीफ्लावर आहे, कॅरेट्स आहे, परत
फ्रेंच बीन्स आहे, परत ग्रीन पीस आहे, पनीर नव्हतं नाही तर पनीर पण टाकते मी. आणि हलकं फुलकं आहे आणि हेल्दी पण आहे. जर तुमच्याकडे जास्त म्हणजे जास्तीचा भात उरलेला असेल दुपारचा, तर मग तुम्ही ना असं भरपूर भाज्या ऍड करून असं तवा पुलाव बनवू शकता. मुलं पण आवडीने खातात. आणि जे वेजिटेबल्सचे पीसेस आहे ना ते छोटे छोटे करा, म्हणजे मुलांना खाता येईल. जास्त मोठे केलं की मुलं काय करतात, काढून ठेवतात. म्हणून मी कॅरेट आणि जे म्हणजे कोबी आहे ना ते मी ना बारीक केले होते. लवकरच आपल्या चॅनलवर ही रेसिपी पण येईल, पण आता मला शूट करता आलं नाही कारण खूप बिझी होते आज दिवसभर. परीचा पण स्टडी घेणं चाललं होतं आणि एकासोबत दोन दोन येणं खरंच व्हिडिओ शूट करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. घरातले कामं करून मग बेला येते सगळ्याच गोष्टी, तरी पण मी प्रयत्न करते, मी 100% देण्याचा प्रयत्न करते नेहमी. आणि वेगवेगळे कंटेंट असावे मी हा नेहमी विचार करते. तुम्हाला पण बघायला आवडेल. चला मग आता थोडा वेळ जेवायला बसतो कारण की आता वाजले 6:30, आमच्या जेवणाचा टाइम झाला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.